वजन वाढणं किंवा पोटावरची चरबी वाढणं हे खूपच कॉमन झाले. वजन कमी करण्यासाठी कोणी भात खाणं सोडतं तर कोणी व्यायामासाठी जिमला जातो. हेल्दी सवयी फॉलो केल्या की वजन कमी होण्यामध्ये मदत होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते जर आपण योग्य वेळी ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर केला तर वाढलेलं वजन पोटावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यामध्ये मदत होऊ शकते. त्यामुळे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करण्याची योग्य वेळ कोणती हेच आज आपण जाणून घेणार आहोत. झोप आणि खाण्यामध्ये किती अंतर ठेवावं हे पहिले पाहूयात. तज्ज्ञ सांगतात तुमचं शरीर जितका वेळ ऍक्टिव्ह राहील तितक्या चांगल्या प्रकारे कॅलरीज बर्न होतात आणि असं न झाल्यास कंबर आणि पोटाभोवती फॅट जमा होतं. म्हणजे जेवल्यानंतर अजिबात हालचाल न केल्यामुळे शरीरावरील चरबी वाढू शकते. म्हणूनच जेवल्यानंतर लगेचच झोपणं टाळायला हवं. दुपारी किंवा रात्री झोपण्याच्या 3 तास आधी जेवावं. डॉक्टर सांगतात की झोप येण्याआधीच जेवण करून घ्यावं, कारण झोपण्याआधी शरीर मेलाटोनिन नावाचं हॉर्मोन रिलीज करतं. त्याआधीच जेवण झालेलं असावं. जर झोपण्याच्या वेळी तुम्ही जेवलात तर लठ्ठपणा वाढू शकतो. आता जेवणाची योग्य वेळ कोणती हे आपण जाणून घेऊयात. अनेक सर्वेक्षणानुसार सकाळी 7 वाजता नाश्ता, दुपारी 12:30 वाजता दुपारचं जेवण आणि रात्री 7 सुमारास जेवणाची सर्वोत्तम वेळ आहे. पण रोजच्या कामाच्या गडबडीत वेळच्या वेळी जेवण शक्य होत नाही. अशा वेळी 15 ते 20 मिनिटं वेळ मागे पुढे होऊ शकते. पण रोजच खाण्यापिण्याची वेळ पाळली नाही तर वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काही नियम पाळणं सुद्धा आवश्यक आहे. बरेच लोक डाएट करतात पण ते डाएट यशस्वी होत नाही आणि त्यांचं वजन सुद्धा कमी होत नाही. काही आठवडे कोणत्याही प्रकारच्या कठोर डाएटचे पालन करण्यात खरोखर काही अर्थ नाहीये. तुम्ही डाएट बंद केलं की परत वजन वाढणारच. त्यापेक्षा तुम्ही सातत्य ठेवता येईल असा आहार घेऊ शकता. वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग, कार्डिओ अशा फिजिकल ऍक्टिव्हिटीज नियमितपणे करू शकता, जेणेकरून तुमचं वजन लवकर कमी करण्यामध्ये तुम्हाला मदत मिळेल. जेवणाची वेळ पाळणं, पोषक आहार घेणं आणि व्यायाम करणं हे सातत्याने केलं तर वजन नक्कीच कमी होऊ शकतं. अशा पद्धतीने वजन कमी करण्यासाठी जेवणाची योग्य वेळ कोणती हे आज आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.